आणि आता हवामान राज्यात आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असून पिकांचं नुकसान झालं आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात आजही अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर शहरातल्या अनेक भागात काल रात्रीपासून विद्युत पुरवठा कंनीत आहे अरबी समुद्राच्या ईशान्य क्षेत्रात दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण किनारपट्टीलगत सक्रिय चक्रीवाद निर्माण झालं आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे